भारत जपान तेराव्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्या चर्चा सहा करारांवर स्वाक्षऱ्या अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा चौकशी संपवून आरोपपत्र दाखल करायला आणखी वेळ मंजूर एकशे अठ्ठ्याऐंशी प्रवाशांना घेऊन जाणारं इंडोनेशियाचं विमान जावा समुद्रात कोसळलं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नरेश पाटील यांचा शपथविधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला महाराष्ट्रातल्या रस्तेविषयक कामांचा आढावा राज्यातले रस्तेविषयक विविध प्रश्न निकाली काढल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर खाली आल्यानं देशातल्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत सलग बाराव्या दिवशी कपात मुंबईत झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा सा वेस्ट इंडिजवर दोनशे चोवीस धावांनी दणदणीत विजय नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी, मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं भारत आणि जपान यांच्यातल्या तेराव्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अॅब यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि सहकार्यासाठी नवी क्षेत्र इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य या मुद्द्यांवरही चर्चा केली यावेळी हायस्पीड प्रकल्पासह सहा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या कायदा आणि नियमांवर आधारित सर्व समावेशक जगासाठी भारत आणि जपाननं दळणवळण आणि संपर्क वाढवत एकत्र काम करायला हवं यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं दोन्ही देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्या टू प्लस टू संवाद साधण्यालाही यावेळी मान्यता देण्यात आली सायबर स्पेस आरोग्य संरक्षण महासागर ते अंतराळ अशा प्रत्येक क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यानची भागीदारी अधिक दृढ करण्याला मान्यता देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेनंतर बोलताना सांगितलं मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा दोन्ही नेत्यांनी यावेळी घेतला भारतीय नौदल आणि जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भातल्या करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या जपान दौरा आटोपून पंतप्रधान स्वदेशी रवाना झाल्या आहेत शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधानांनी एका व्यापारविषयक कार्यक्रमाला संबोधित केलं जागतिक गुंतवणुकीसाठी भारत हे सर्वात आकर्षक स्थान राहिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं जपान दौऱ्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ते व्यापार परिषदेत बोलत होते ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यापार करण्यासाठी पोषक आणि सुलभ वातावरण अहवालात भारतानं शंभराव्या स्थानावर उडी घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं राज्य आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय राखत सरकार काम करत असल्यानं व्यापारविषयक वातावरण अधिक पोषक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जपानमधल्या केवळ मोठ्या उद्योग समूहांचंच नव्हे तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचंही भारत स्वागत करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले परस्पराला लाभदायक असणाऱ्या जपानी कंपन्यांमध्ये काम करायला भारतातला युवक उत्सुक आहे भारतातल्या सॉफ्टवेअर आणि जपानमधल्या हार्डवेअर हार्डवेअर उद्योग एकत्र आल्यानं हा उत्तम सहयोग ठरेल यावर पंतप्रधानांनी भर दिला डिजिटल तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्ज थ्री डी प्रिंटिंग आणि रोबोटिक्स या क्षेत्रात सहकार्य शक्य आहे तसंच सागरमाला बंदरं आणि विमानतळ स्मार्ट सिटी मेट्रो रेल्वे हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्प आणि हरित ऊर्जा या क्षेत्रांमध्येही गुंतवणुकीला वाव आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याबरोबरच इंडो पॅसिफिक दक्षिण आशिया आणि आफ्रिका यांच्याबरोबरच्या संबंधांनाही भारत जपान प्रोत्साहन देत असल्याचं म्हणाले भारत आणि जपान यांच्यात टोकियो इथं तेरावी द्विपक्षीय वार्षिक शिखर परिषद घेण्यात येत आहे रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित याचिकांवरची सुनावणी योग्य पीठासमोर येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस के कौल आणि के एम जोसेफ यांचा समावेश असलेल्या पीठानं ही सुनावणी जानेवारीमध्ये होईल असं म्हटलं आहे रामजन्मभूमी बाबरी मशीद संदर्भातल्या अपिलावरच्या सुनावणीबाबतचं वेळापत्रक योग्य पीठ निश्चित करेल असं न्यायालयानं रामजन्मभूमी संदर्भातल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दोन हजार मधल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या संदर्भात सांगितलं अलाहाबाद उच्च न्यायालयानं दोन हजार दहा साली याबाबत दिलेल्या निर्णयात राम मंदिर आणि मशिदीची दोन पूर्णांक सत्याहत्तर शतांश एकर वादग्रस्त जागा भगवान रामलल्ला निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात वाटून दिली होती भीमा कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र पोलिसांना दिलासा देत या प्रकरणी चौकशी पूर्ण करून आरोपपत्र दाखल करायला अधिक वेळ दिला आहे भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना अधिक वेळ द्यायला नकार देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं आज स्थगिती दिली राज्य शासनानं दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयानं ही स्थगिती दिली एकशे अठ्ठ्याऐंशी प्रवाशांना घेऊन जाणारं इंडोनेशियाचं विमान जावा समुद्रात कोसळलं आहे राजधानी जकार्ता इथून उड्डाण केल्यानंतर तेरा मिनिटात हे विमान रडारवरून झालं मदत आणि बचाव संस्था या विमानाचा शोध घेत असल्याची माहिती एजन्सीच्या प्रवक्त्यानं दिली आहे या विमानाचे कॅप्टन सुनेजा भारतीय वंशाचे असून सहवैमानिकासह विमान कंपनीचे सहा कर्मचारी या विमानात होते हे विमान जकार्ताहून पांकल पिनांग शहराकडे निघालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नरेश पाटील यांचा आज शपथविधी झाला राजभवन इथे झालेल्या एका छोटेखानी समारंभात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी पाटील यांना पदाची शपथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. बारा ऑगस्टला पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती सूक्ष्म लघु आणि मध्यम एंटरप्राईजनं पुढाकार घेऊन राज्यात छोट्या उद्योगांना चालना द्यावी असं आवाहन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र दोन हजार अठरा या फिक्कीनं आयोजित केलेल्या परिसंवादात ते आज बोलत होते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये महिलांचं प्रमाण वाढलं पाहिजे यासाठी मंत्रालयानं पुढाकार घ्यावा आर्थिक स्वातंत्र्य या विषयावर देशात चिंतन घडवून आणावं अशी विकेंद्रित व्यवस्था निर्माण झाली तरच समाज विषमता मुक्तीकडे वाटचाल करू लागेल असं ते म्हणाले नागपूर शहर आणि जिल्ह्यासह राज्यातल्या इतर जिल्ह्यातल्या रस्तेविषयक समस्या आज निकाली काढण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्लीत दिली केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातल्या रस्तेविषयक विविध कामांचा आढावा घेण्यात आला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक इथला मनसर टोल नाका नागपूर महानगर विकास प्राधिकरणातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आज सलग बाराव्या दिवशी कपात झाली आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर खाली आल्यानं देशातल्या तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात आज लेटर मागे तीस पैसे आणि डिझेलच्या दरात लेटर मागे एकवीस पैशांची कपात केली त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा दर पंच्याऐंशी पैसे प्रति लिटर इतका आहे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आगामी निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज नागपूर इथं सांगितलं राम मंदिराचा मुद्दा सोडलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं नागपूर इथं पत्रकार परिषदेत आज बोलत होते निवडणुकीची स्वबळावर लढण्यासाठी तयारी सुरू असली तरी भाजप आणि शिवसेनेनं एकत्रित निवडणूक लढवावी अशी इच्छा असल्याचं ते म्हणाले विकासाच्या दृष्टीनं छोटी राज्य असली पाहिजेत अशी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे असंही त्यांनी सांगितलं राज्यात गंभीर दुष्काळ पडलेला असून सरकारला त्याची चिंता नाही अंधारात दुष्काळाची पाहणी करत शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी क्लि आह जनसंघर्ष यात्रा परभणीत पोचल्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत ते आज बोलत होते जायकवाडीला पाणी द्यायला विरोध करून राजकारण केलं जात आहे असा आरोपही त्यांनी केला एमआयएम आणि मनसे सोडून इतर पक्षांना सोबत घेत भाजपा आणि शिवसेनेला सत्ते बाहेर करायचं आहे असं सांगून पासून दूर राहण्याचं आवाहन त्यांनी केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे या संदर्भात न्यायालयात दाखल झालेल्या याचिका आणि पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेला अपुरा पोलीस बंदोबस्त लोकांचा तीव्र विरोध विविध ठिकाणी सुरू असलेली आंदोलनं आणि त्यामुळे चिघळत चाललेली परिस्थिती या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे पाटबंधारे विभाग आणि पोलीस अधिकारी यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली त्यात हा निर्णय झाल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतचा निर्णय आता गुरुवारी घेण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर दारणा आणि पालखेड धरणातला उद्यापासून होणारा पाणी विसर्ग स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीनं चार दिवसांच्या सुराज्य यात्रेला राज्याच्या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी आज हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली औरंगाबाद जळगाव यासह राज्यातल्या इतर ठिकाणांना भेट देत पिंपरी चिंचवड इथं या यात्रेचा समारोप होईल राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनंही केलेली कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं ही सुराज्य यात्रा काढण्यात येत आहे गेल्या चार वर्षात राज्यात पायाभूत क्षेत्रासह इतर क्षेत्रात मोठं विकास कार्य झाल्याचं विद्या ठाकूर यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाला देशात मोठं यश मिळाल्याचं त्या म्हणाल्या आगामी निवडणुकीतही भाजपाला विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक ठाणे जिल्ह्यातल्या उत्तन इथल्या सृष्टीत येत्या एकतीस ऑक्टोबरपासून सुरू होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीला संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या सदस्यांसह त्रेचाळीस प्रांतातील संघचालक यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत सरकार्यवाह भैयाजी जोशी संघाचे प्रचारक विविध पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत संघानं हाती घेतलेल्या विविध योजनांची समीक्षा संघाचा कार्यविस्तार कार्यकर्त्यांना आलेल्या अनुभवांची देवाणघेवाण तसंच देशात सध्या सुरू असलेल्या चालू घडामोडींवर या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रमुख अरुण कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली बातमी क्रिकेटची भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मुंबईत ब्रेबॉन स्टेडियमवर झालेल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दोनशे चोवीस धावांनी दणदणीत विजय मिळवला रोहित शर्माच्या झंझावाती एकशे बासष्ट धावा आणि अंबाती रायडूची शानदार शतकी खेळी यामुळे भारतानं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी तीनशे अठ्ठ्याहत्तर धावांचं तगडा आव्हान ठेवलं मात्र या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ढेपाळला छत्तीस षटक आणि दोन चेंडूत एकशे त्रेपन्न धावांवर वेस्ट इंडिजचा पूर्ण संघ गारद झाला खलील अहमद आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन तीन बळी घेतले आजचा सामना जिंकून भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे क्रिकेटच्या बातमीनंतर एक नजर हवामानावर कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किंचित घट झाली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकण आणि विदर्भात हवामान कोरडं असेल असं हवामान विभागानं कळवलं आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत जपान तेराव्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या चर्चा सहा करारांवर स्वाक्षऱ्या अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली मा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा चौकशी संपवून आरोपपत्र दाखल करायला आणखी वेळ मंजूर एकशे अठ्ठ्याऐंशी प्रवाशांना घेऊन जाणारं इंडोनेशियाचं विमान जावा समुद्रात कोसळलं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नरेश पाटील यांचा शपथविधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला महाराष्ट्रातल्या रस्तेविषयक कामांचा आढावा राज्यातले रस्तेविषयक विविध प्रश्न निकाली काढल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर खाली आल्यानं देशातल्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत सलग बाराव्या दिवशी कपात आणि मुंबईत झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा सा वेस्ट इंडिजवर दोनशे चोवीस धावांनी दणदणीत विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी पावणे नऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार